आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत कुन्नूर ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता सासमिले यांचा सत्कार. संधीचं सोनं करून गावच्या विकासासाठी प्रयत्नशील. चिकोडी तालुक्यातील कुन्नूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुजाता सासमिले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माजी मंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सासमिले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील हे तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. सत्काराला उत्तर देताना अध्यक्षा सासमिले म्हणाल्या, कुन्नूर गावातील मतदार व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने मिळालेल्या संधीचे सोने करणार असून गावच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्न करणार आहोत. वृक्षारोपण, पाणी, रस्ते यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगून माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासो पाटील, पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी जितेंद्र चेंडके, नजीर मुल्ला, शिवाजी निकम, महादेव कुलकर्णी, तानाजी बामणे, आनंदा सासमिले, बाळासो सासमिले, रामचंद्र करडे, सुरेश केनवडे, जयश्री सुतार आदींसह शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य झाकीर नायकवडे, दादासो नागराळे, रामचंद्र नागराळे, युवराज परीट, विष्णू परीट आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून अनिल पाटील. निवडीबद्दल म्हणजे माझ्या पहिल्यांदा कुटुंबातून सहकार्य मिळालं, माझ्या पतीजींची साथ लागली, त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांचे मतदार बंधू भगिनींची, त्याचप्रमाणे माझे बंधू तुल्य केनवड्यांची आणि कुन्नूर सर्व ग्रामपंचायत सदस्य बंधू भगिनी या सर्वांचे मला सहकार्य लागले. त्यांच्या मदतीने मी अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे वीरकुमार पाटील साहेब, आमदार काकासाहेब पाटील यांचेही सहकार्य आहे. त्यांच्या मार्गदर्शन ज्येष्ठांना विश्वासात घेऊन आणि सदस्यांच्या सहाय्यानं मी गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला. गावासाठी काय म्हणजे जास्तीत म्हणजे मला वृक्षारोपण करायचं आहे, त्याचप्रमाणे सामान्यांना सर्व योजना पोहोचवायच्या आहेत.